नमस्कार, शालिनी प्लसच्या या विशेष बुलेटिन मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो। आगामी लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी असले तरी निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सध्या कमालीचा वेग आला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे याच उमेदवार असतील तर भाजप रासपकडून महादेव जानकर यांनाच उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। अव्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल, प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय असतील आणि जनतेची पसंती कोणाला मिळेल याचा आढावा घेणारा आमचा हा खास रिपोर्ट। 2019 लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाचा खासदार कोण होणार? राष्ट्रवादीचा विजय रथ रोखण्यासाठी भाजप रासपची व्यूहरचना काय असणार? धनगर आरक्षण मुद्दा जाणकारांना भोवणार का? 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष या युतीकडून सध्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते। त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या उभ्या होत्या। त्यावेळी महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना काटीकी टक्कर देत अनेक ठिकाणी अनपेक्षित असे मताधिक्य घेत दौंड, पुरंदर आणि खडकवासला या भागामध्ये काबीज केलं होतं। देशाचे नेतृत्व करणाऱ्या माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला मानला जातो। मात्र स्वतःच्या बालेकिल्ल्यातच पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंचा पराभव होतो की काय अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती। दौंड, पुरंदर आणि हवेलीच्या खडकवासला विभागाने सुळेंना नाकारले होते तर बारामती, भोर आणि इंदापूरने त्यांना सावरून घेत विजयश्री खेचून आणली होती। त्यावेळी सुळे यांचा अवघ्या 69,000 मतांनी निसटता विजय झाला होता। देशाचे नेतृत्व करणाऱ्या पवार यांच्या बालेकिल्ल्यामध्ये इतका मोठा बदल कसा झाला याची कारणे लक्षात घेतली तर धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बारामतीसह विविध तालुक्यामध्ये झालेली मोठमोठी आंदोलने। धनगर आरक्षण हे राष्ट्रवादीमुळेच रखडले हे धनगर समाजाला पटवून देण्यासाठी विरोधकांनी केलेली व्यूहरचना। पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षणावरती शिक्कामोर्तब करू हे दिलेलं आश्वासन आणि धनगर समाजाचे जानकर यांचा लोकसभेसाठी पुढे आलेला चेहरा ही कारणे विविध तालुक्यातून सुळेंच्या मतांची वजाबाकी होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली होती। देशामध्ये सुरू झालेल्या मोदी लाटेचा येथेही परिणाम जाणवला होता। कट्टर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही यावेळी निष्प्रभ ठरत होते। त्यावेळी अनेकजण पक्षात असूनही यावेळी बदल करून बघू म्हणून विरोधामध्ये काम करत होते। लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका झाल्या आणि देशासह राज्यातही भाजप, रासप, शिवसेना यांची सत्ता स्थापन झाली। वर्षामागून वर्ष गेले आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ ही घोषणा हवेत विरली। 4.5 वर्षे वाट पाहूनही धनगर समाजाला अजूनही आरक्षण मिळालं नाही, त्यामुळे साहजिकच आपला वापर हा फक्त मतदानापुरता केला गेला आहे किंवा धनगर समाजाच्या लक्षात आले आहे, त्यामुळे धनगर समाजही आता जानकरांची साथ सोडू लागल्याने याबाबत जानकरच आपली खंत व्यक्त करताना दिसत आहेत। तुमच्यावर आईसारखं प्रेम करतोय पण तुम्ही आईसाठी साथ देत नाही, हेच दुर्दैव वाटतंय बांधव। काय पाहिजे, काय कशावरचा पक्ष पाहिजे होता, काय पाहिजे होतं की नाही आपण साथ दिली। ज्यांनी तुमचं पाणी पळवलं त्यांच्या मागे तुम्ही 100% जात आहे, ग्राम पंचायत पासून ते पार्लमेंट पर्यंत आपण नाही राहत। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, रस्त्याचा मार्ग असेल किंवा रेल्वेचा प्रश्न असेल, महादेव जानकर सोडून नाही दुसरं कोण सोडू शकणार। सरकारने सत्तेत येतेवेळी जी आश्वासने दिली होती ती पाळण्यात त्यांना अपयश आलं आहे असे येथील शेतकरी, व्यावसायिक आणि व्यापारी आता बेधडक बोलत आहेत। जातीसाठी काहीतरी करावे लागेल म्हणून विरोधात काम केलेले धनगर बांधवही आता मात्र उग्र रूप धारण करू लागले आहेत। सध्या लोकसभेचे वारे हे वाहताना आपल्या या परिसरामध्ये दिसत आहे। सध्या आपण दौंड आणि हवेलीतील येथील काही आपल्यासमोर धनगर बांधव आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत, कारण 2014 साली लोकसभेच्या निवडणुकीला याच धनगर बांधवांनी मोठमोठे आंदोलनं केली होती आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी यांनी मोठमोठे रास्ता रोकही केलेले होते। परंतु आता या धनगर बांधवांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचं याबाबत काय मत आहे आपण जाणून घेऊया। नेमकं आत्ता 2014ची परिस्थिती आणि आत्ता काही महिन्यात येणारी लोकसभेची परिस्थिती यात तुम्हाला काय फरक वाटतो आहे? धनगर समाज यांच्या काय मागण्या पूर्ण झाल्या आहेत का किंवा कसं पाहता याकडे? 2014 जे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये या विभागाच्या जे उमेदवार होते त्या उमेदवारांनी
जे जे आश्वासनं या ठिकाणी दिली त्यामध्ये प्रामुख्यानं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय होता. 2014 खूप उग्र स्वरूपामध्ये जी आंदोलनं झाली बारामती या ठिकाणी, त्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेली मंडळी होती. या सर्व उपोषणाला बसणाऱ्या मंडळींना या आत्ता विद्यमान जे सरकार आहे या सरकारने आश्वासन दिलं होतं की बाबा 2014 आम्हाला जर निवडून दिलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण आम्ही देऊ. या मुद्द्यावर हे इलेक्शन झालं. धनगर बांधवांनी, आमच्या संपूर्ण धनगर बांधवांनी या लोकांना भरघोस मतदान करून सत्तेवर बसवलं. परंतु गेली आत्ता साडेचार वर्षं झालेली आहेत. साडेचार वर्षांमध्ये कुठेही धनगर आरक्षणाचा विषय प्रामुख्यानं या लोकांनी घेतलेला नाही आणि धनगर समाजाला फसवण्याचं काम या मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे. हे करत असताना मागच्या महिन्यामध्ये या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांना जे उत्तर मिळालं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की बाबा ह्या महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही, त्यामुळं या विषयावरती त्याची चर्चा किंवा त्या विषयावरचा जो आरक्षणाचा विषय आहे हा विषय या ठिकाणी आलेलाच नसल्यामुळं आरक्षण आम्ही कुठल्या बेसवर देणार असा त्या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे. या सरकारने या गरीब धनगर समाजाला आमच्या इतकं फसवलेलं आहे की आमचा तरुण वर्ग आता नोकरीपासून वंचित राहिलेला आहे, विविध व्यवसायापासून वंचित राहिलेला आहे आणि ह्या सरकारने आम्हाला गेली साडेचार वर्ष असंच फसवलं आहे. आणि इथून पुढे मला वाटतं की इलेक्शनच्या काळामध्ये ही मंडळी परत एकदा येऊन नवीन फंडा काहीतरी काढणार आणि परत आमच्या गोरगरीब जनतेला फसवण्याचं काम करणार आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये माझी कळकळीची विनंती राहील, धनगर बांधवांना माझी कळकळीची विनंती राहील की आपण पूर्ण विचार करून कोण आपल्याला फसवतं आहे कोण फसवणार नाही या सर्व गोष्टीचा विचार करून जो आरक्षणाचा विषय आपला घेतील त्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून आरक्षण धनगर आरक्षण कसं मिळेल या विषयावर आपण सर्वांनी ठाम राहून जो योग्य वाटेल त्याच माणसाला इथून पुढच्या काळामध्ये साथ द्यायची असा विचार सर्वांनी करावा अशी एक कळकळीची विनंती या निमित्ताने करतो. हवेली तालुक्यामध्ये साधारणतः कसं वातावरण आहे, धनगर समाज बांधवांमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, नेमकं त्यांचं काय सांगताल तुम्ही? ज्यावेळेस धनगर समाजाच्या या आरक्षणासाठी मागणी केली आणि त्या काळामध्ये आमच्या धनगर समाजाच्या काही नेत्यांनी खूप काही आश्वासनं दिली, काही लोकांना आश्वासनं दिली, त्याच्यानिमित्त आम्ही काय केलं, धनगर समाजाच्या नेत्यांच्या बरोबर उभं राहून खूप मोठे मोठे असे मोर्चे काढले, आंदोलनं केली आणि त्याचा या लोकांचा फायदा घेऊन, आमच्या या नेत्यांचा फायदा घेऊन या 2014 इलेक्शनच्या पूर्वी काही नेत्यांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुम्हाला आमचं सरकार आलं तर पुढील आमच्या आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला 100 दिवसाच्या आत तुमचा धनगर विषयाचा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही संपून टाकू आणि अशा विषयाची खूप आम्हाला आश्वासनं दिली. आमच्या या गरीब धनगर समाजाला त्यांनी खूप मोठी आश्वासनं देऊन फसवायचं काम केलं. परंतु गेली साडेचार वर्षे या ठिकाणी आजपर्यंत झालेली आहे, परंतु आमच्या या धनगर समाजाचा कुठल्याही प्रकारचा आमचा विषय या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाही आणि फक्त आश्वासनं देत राहिली. ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रियताईंनी हा विषय केंद्रामध्ये मांडला त्यावेळेस त्यांना त्या निदर्शनास आलं की हा विषय तुमच्या राज्यातून केंद्राकडे पाठवलेलाच नाही, अशा पद्धतीनं हा केवळ फसवायचा धंदा केला. आम्हा धनगर समाजाचा हा फायदा घेत त्यांनी मतदानापूर्वत आम्हाला त्यांनी या ठिकाणी फसवलं, त्याचा फायदा घेतला आणि या पुढील काळातसुद्धा आम्हाला अशाच पद्धतीचं आश्वासनं दिली तर आमच्या नेत्यांना आमच्या धनगर समाजांना एवढीच विनंती राहीन की जे आपल्याला फक्त आश्वासनं देतात अशा लोकांच्यापासून सावध राहा आणि अशा पद्धतीने आपण विचार करूनच पुढील काळात मतदान करण्यास आपण सर्वजण समर्थ. धनगर समाजाची नेमकी आत्ता भूमिका काय किंवा तुमच्या तिथल्या धनगर समाज बांधवांचं नेमकं मत काय आहे? आमचं या ठिकाणी असंच मत आहे की आमच्या ज्या आरक्षणावाचून लोकांना वंचित राहावं लागलं, आमचे सर्व्हिस असेल, आमच्या शिक्षणाचं असेल, या खूप मोठ्या आमच्या अडचणी झाल्या, तर आमचं असंच धनगर बांधवांचं म्हणणं आहे की जेणेकरून आतापर्यंत जे फसवलं जे काही त्यांनी केलं अशा पद्धतीने आम्ही पुढची सर्व लोक जागृत राहून आमच्या नेत्यांच्या मागं राहून आम्ही सर्वजण एक विचार करून आम्ही त्या पद्धतीने पुढील काम करू. आपलं नेमकं मत काय? आपण स्वतः येथील एका ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले आहात, धनगर समाजाच्या मोठमोठ्या व्यथा आहेत,
बरेच काही त्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर ते सॉल्व्ह झाले का? कारण तुमचे स्वतः आता एक धनगर समाजाचे मंत्री आहेत, तर तुमचं याबाबत काय मत आहे? धनगर समाजाचं एकच मत आहे की धनगर समाजा हा खूप भटक्या समाजाचा विषय आहे. त्याच्यामुळं असा विषय झाला आहे की ह्या मागच्या सरकारने 4.5 वर्ष झालं ह्या सरकारने एकही मुद्दा म्हणजे दिलेले आश्वासन एकही आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही. धनगर समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा कुठल्याही बाबतीत त्यांनी केंद्राकडे त्यांचा प्रस्ताव गेलेला नाही. त्याच्यामुळं धनगर समाजाला फक्त दिशाभूल आणि फक्त फसवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, फक्त फसवायचं काम केलेलं आहे. त्यांना आरक्षण तर द्यायचं नाही असं फक्त त्यांच्या मनात आहे की फक्त त्यांना आरक्षण तर देणार नाही, फक्त फसवायचं आणि त्यांचं मतदान करायचं, मतदान झाल्याच्या नंतर त्यांना परत 5 वर्ष असंच फसवत राहायचं, असंच फक्त त्यांनी काम केलेलं आहे. त्या कामामुळं आता आम्ही थांबणार नाही आहे, कारण धनगर समाज आता खूप खवळलेला आहे. फक्त 5 वर्ष त्यांनी लबाडी केलेली आहे आणि या लबाडीमुळं आता हा धनगर समाज पेटून उठलेला आहे. ह्या 5 वर्षाच्या आत त्यांनी काहीच म्हणजे कोणतंच काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही, त्यामुळं धनगर समाज ह्या पक्षाच्या किंवा ह्या सरकारच्या बरोबर जाणार नाही आहे, ह्या सरकारच्या बरोबर जाणार नाही हे मात्र निश्चित आहे. निश्चितच धनगर आपण येथील काही दौंड आणि हावेली तालुक्यातील धनगर बांधवांशी बोललेलो आहोत आणि त्यांचे या सध्याच्या सरकारवर खूपच नाराजी दिसून येत आहे. कारण धनगर समाजाला जे धनगर आरक्षणाचं जे काही आश्वासन दिलं होतं ते पूर्ण नाही झालं, त्याच्यामुळे येथील धनगर बांधव हे नाराज असल्याचं ते सांगतायत आणि त्याच्यामुळं निश्चितच येणारा पुढील काळ हा निश्चितच या सरकारला खडतरा असा असणार आहे. त्याच्यामुळे आता हे पाहण्या उत्सुकतेचे ठरेल की बारामती विभागाच्या खासदारपदी कोण विराजमान होईल. शालिनी पुरस्साठी अब्बास शेख दौंड. खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्या घटत्या मताधिक्याचे मर्म ओळखत मागील 4 वर्षांमध्ये दौंड पुरंदर हवेली तालुक्यावरती विशेष लक्ष देत दर महिन्याला दौरे करून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे त्यांची जनसामान्यांचा नेता म्हणून छवी तयार झाली आहे. आज मी माननीय देवेंद्र फडणवीसांना विचारते, मी एक महिला म्हणून महाराष्ट्रातली एक महिला म्हणून आज देवेंद्र फडणवीसांना न्याय मागते की ह्या महाराष्ट्रातल्या इतिहासात आजपर्यंत एवढ्या आत्महत्या झाल्या नाहीत, गेल्या 3 वर्षात तुमच्या सरकारमध्ये झालेल्या आहेत. आज सुप्रिया सुळे तुम्हाला विचारते की 302 कलम आम्ही कुणावर लावू, देवेंद्र फडणवीसांवर लावू का उद्धव ठाकरेंवर लावू, त्याचं उत्तर मला त्यांनी द्यावं. त्यांना जेव्हा सोयीचं असतं ते उत्तर खूप लवकर देतात आणि ट्विटरवर 100 वेळा टॅग केलं त्यांचं उत्तर येत नाही, त्याच्यामुळे मला आता त्यांचे उत्तर नाही यायची सवय झाली आहे. दौंड आणि इतर तालुक्याची सध्याची परिस्थिती पाहता येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा जोमाने कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. तरुण आणि युवा वर्गातील फळी हे देखील दिवसरात्र झटताना दिसत आहेत. राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर मात्र बारामतीचा उमेदवार मीच असेन आणि ही निवडणूक मीच जिंकेन असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेपासून रोखणे हेच ध्येय असल्याचं सांगत आहेत. 27 साली मी बोललो होतो एक दिवस तरी राज्याचा देशाचा नेता म्हणून महादेव जानकर इथून बोले. आज मी नम्रपणे तुम्हाला सांगतो मी देशाचा नेता म्हणून तुमच्या गावात आलो आहे. तुम्ही साथ दिली तर चांगलीच गोष्ट आहे, दुधात साखर पडल, पण तुमची साथ जर नसली तर पट्ट्या दिल्लीचं हेलिकॉप्टर घेऊन ह्याच ग्राउंडवर येणार आहे हे विसरता कामाला बघा. एसटी गेल्यावर हात करू नका, एसटी गेली पिंगळीला पण तुम्ही राहिलाय देहुडीला उभा, उपयोग होणार नाही. एसटी अगोदर यायच्या अगोदरच हात करा. अशा ह्याने गेली येतील टीका टिप्पणी कोणा करतील, मला त्यांच्या कोणा बोलायचं नाही. लोकसभेला काहीच महिने बाकी राहिल्याने आता जनता कोणाच्या पाठीशी उभा राहते आणि कोणाला 7वे आसमान दाखवते हे लवकरच कळणार आहे. अब्बास शेख, शालिनी प्लस, दौंड. आता बारामती मतदारसंघातील मतदार राजा कोणाला पसंती देतो हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास आमच्या या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.